परवाच्या दिवशी जेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की आम्ही माफ केलं, त्यावर काल अनेकांच्या प्रतिक्रिया, उद्धव ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली, आता थोड्याच वेळापूर्वी अजितदादांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे की जर माफ केलं होतं तर मग पक्ष कशासाठी फोडला, किंवा या सगळ्या गोष्टी करून तुम्ही काय साध्य? आम्ही त्यांच्याकडे माफ करा वगैरे अशा काही मागण्या कोणी केलेल्या नाही. आम्ही ठरवायचं त्यांना माफ करायचं, आम्ही ठरवणार. ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष जो महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी एक प्रखर हिंदुत्ववादी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणा पैसा याचा वापर करून तोडला, हा महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. त्याच्यामुळे या राज्याची जनता ठरवेल भारतीय जनता पक्षाला माफ करायचं की नाही. आणि मला असं वाटतं त्यांनी ज्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे, या राज्याची जनता ही वेदना विसरणार नाही आणि भारतीय जनता पक्षाला कदापि माफ करणार नाही. तुम्ही काय माफीचं वाटप करायला बसला का? याला माफ केलं, त्याला माफ केलं, त्याला माफ केलं, नाही. महाराष्ट्राच्या कायद्यात घुसलेला हा बाण आहे, हा घाव आहे. महाराष्ट्र सहजासहजी विसरणार नाही आणि शिवसेना तर नाहीच. पण मग याचा अर्थ हा समजायचा की भाजपकडून कधी मैत्रीचा हात आला तर तो स्वीकारला अजिबात जाणार नाही? नाही, अजिबात नाही. तुम्ही स्पष्टपणे आणि परखडपणे सांगतो, कारण राजकारणामध्ये मतभेद होत असतात, टोकाचे मतभेद झालेले असतात राजकारणामध्ये, यापूर्वी झाले, अनेक पक्ष आमचे झाले असते. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष तोडता तोडता आणि चोर आणि लफंगांच्या हातावर ठेवता, हां, कोण तुम्हाला माफ? पण तिकडे अजितदादा असं पण बोलत आहेत. मला अजितदादा काय वाटत नाही, मी माझ्या पक्षाविषयी बोलतो. तर मनसे तर वर्धापन दिवस आहे आज, काही त्यांना शुभेच्छा देणार, कारण इथे काही ते पण शिवसेनेमध्ये होते, त्यांचे पदाधिकारी बऱ्याच. महाराष्ट्रात सध्या प्रमुख पदांवर काम करणारे सगळेच लोक हे शिवसेनेतच होते. शिवसेना नसते आणि बाळासाहेब ठाकरे नसते तर आपण कुठे असतो? याची उजळणी आणि आत्मचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे. मूळ शिवसेना जागेवरच आहे, जरी भारतीय जनता पक्षाने ती विकली असली, कोणाच्या नावानं करून दिली असली, तरी मूळ शिवसेना ही मूळ शिवसेना. ऑडिओ नाही चेक केलं, नाही. तुमचं म्हणणं चुकीचं आहे की भाजपनं सत्ता स्थापन केलेली नाही. भाजपा तिथे जो एक प्रादेशिक पक्ष आहे, त्या पक्षाचे नेते रिओ म्हणून आहेत, जे आमच्याबरोबर पार्लमेंटला खासदार सुद्धा होते काही काळ. त्यांचा एक रिजनल पार्टी आहे, म्हणजे प्रादेशिक पक्ष आहे. त्यांच्या पक्षाला 25 ते 26 जागा मिळाली माझ्यामध्ये, त्यांचा मुख्य पक्ष. आणि नागालँड हे सीमावर्ती राज्य, संवेदनशील राज्य आहे, आणि ते काश्मीरपेक्षाही जास्त संवेदनशील आहे आपल्याला माहीत नसेल तुम्ही सांगतो. तिथे सुद्धा दहशतवाद, इतर कारवायांचा सतत धोका असतो. तर रिओ यांच्या पार्टीबरोबर, पक्षाबरोबर भारतीय जनता पक्षाची युती होती आणि भारतीय जनता पक्षाला माझ्या माहितीप्रमाणे 10 किंवा 12 जागा मिळाले. इतर अनेक लहान पक्ष आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार बनवलं हे खरं आहे. आणि नागालँडमध्ये अशा प्रकारचा प्रयोग हा काय प्रथम झाला असं मला वाटत नाही. ह्यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचं एकत्रित सरकार बनवण्याचा प्रयोग हा नागालँडला यापूर्वी झालाय, कारण की त्या राज्याची गरज आहे. त्या प्रकारचं त्या राज्यात आणि सीमेवर घडामोडी होत असतात, त्याच्यामुळे तिथे राजकीय संघर्ष फार असू नये, विकासाच्या दृष्टीनं काही महत्वाची पावलं टाकता यावी यासाठी अशा प्रकारचे निर्णय नागालँडच्या बाबतीमध्ये घेतले जातात. अर्थात मला असं दिसतंय की हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस थोडा कमी पडतो. मी जे सांगतो आहे ते सत्य आहे. नागालँडची भौगोलिक आणि सुरक्षाविषयक परिस्थिती काश्मीरपेक्षाही अत्यंत गंभीर असताना, आणि तिकडला जो मुख्य पक्ष आहे तो वेगळा आहे, त्यांचं सरकार आहे, सरकार भाजपचं नाही. भाजपा त्यांच्या सरकारमध्ये सामील झाला इतर पक्षाबरोबर. पण ठीक आहे,
या संदर्भात आज महाविकास आघाडीची चर्चा आहे आणि एकत्र बसणार आहोत, त्याच्या नक्कीच हा विषय चर्चेमध्ये येईल. परवाच्या दिवशी जेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की आम्ही माफ केलं, त्यावर काल अनेकांच्या प्रतिक्रिया, उद्धव ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली, आता थोड्याच वेळापूर्वी अजितदादांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे की जर माफ केलं होतं तर मग पक्ष कशासाठी फोडला किंवा या सगळ्या गोष्टी करून तुम्ही काय सांगता? आम्ही त्यांच्याकडे माफ करा वगैरे अशा काही मागण्या कोणी केलेल्या नाही. आम्ही ठरवायचं त्यांना माफ करायचं, आम्ही ठरवणार ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रातल्या एक प्रमुख